नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत 2 ते 12 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या. तर चला आपण 2 ची कसोटी पाहू. पहा या 2 च्या कसोटीमध्ये जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो तेव्हा त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष भाग जातो म्हणजे भागाकाराची बाकी ही 0 येत असते. म्हणजेच कोणत्याही समसंख्येला हा 2 ने भाग निशेष जातो. आपण हे एका उदाहरणाच्या साह्याने या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिले उदाहरण घेतलेले आहे 34. या 34 मध्ये फक्त आपण एकक स्थानाचा विचार करणार आहोत आणि एकक स्थान आहे 4. या 4 ला 2 ने भाग जातो म्हणजेच या 34 या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. आपण दुसरे उदाहरण घेतलेले आहे 372. या 372 मध्ये एकक स्थानी 2 आहे म्हणून या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. चला आपण पुढची कसोटी पाहू 3 ची कसोटी. जेव्हा संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही 3 ने निशेष भाग जातो. कोणतेही संख्या असेल तर त्या संख्येमध्ये जे अंक येतात त्या अंकाची आपण या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. हेही आपण एका उदाहरणाच्या साह्याने या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये आपण एक संख्या घेतलेली आहे 753. या संख्येमधील अंकांची या ठिकाणी बेरीज करायची आहे. 7 अधिक 5 अधिक 3 याची बेरीज आलेली आहे 15. 15 ला 3 ने भाग जातो आणि भागाकार येतो 5. म्हणजेच या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर चला आपण या ठिकाणी पुढची कसोटी पाहूयात. आता या 4 च्या कसोटीमध्ये जेव्हा संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही 4 ने निशेष भाग जातो. एकक आणि दशक हे दोन्ही अंक एकत्र केल्यानंतर ही संख्या तयार होते. त्या 2 अंकी संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता आपण याचे एक उदाहरण पाहूयात. या ठिकाणी 736 ही संख्या घेतलेली आहे. या संख्येमध्ये एकक आणि दशक स्थानचे अंक म्हणजे 36 आणि या 36 ला 4 ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. पुढची संख्या आहे 7524. यामध्ये शेवटचे 2 अंक 24 आहेत आणि या 24 ला 4 ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. पुढची कसोटी पाहूयात. पुढची आहे 5 ची कसोटी. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते तेव्हा त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. कोणतीही संख्या 2 अंकी 3 अंकी 4 अंकी असेल तरी त्याचा फक्त एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. चला याचेही आपण एक उदाहरण पाहूयात. आपण या ठिकाणी एक संख्या घेतलेली आहे 845 आणि या 845 च्या एकक स्थानी हे 5 आहे म्हणजेच या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आपण दुसरी संख्या घेत आहोत 4320 आणि या 4320 च्या एकक स्थानी हा 0 आहे त्यामुळे याही संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आपण पुढची कसोटी घेणार आहोत म्हणजेच 6 ची कसोटी. ज्या संख्येला 2 व 3 ची कसोटी लागू पडते त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. म्हणजेच एखादी संख्या असेल अशा संख्येला 2 ची कसोटी व 3 ची कसोटी या दोन्ही कसोट्या जर लागू पडत असतील तर अशा संख्येला 6 ने निशेष भाग जातो. आपण याचे एक आता उदाहरण पाहूयात. या ठिकाणी एक संख्या घेतलेली आहे 462. या 462 ला एकक स्थानी 2 आहे म्हणजेच 2 ची कसोटी या ठिकाणी लागू होते व या अंकांची बेरीज 6 4 10 2 12 होते आणि या 12 ला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजेच या संख्येला 3 चीही कसोटी लागू होते. जर या दोन्ही कसोट्या एखाद्या संख्येला लागू होत असतील तर त्या पूर्ण संख्येला म्हणजे 462 ला
सहाने निशेष भाग जातो। आपण पुढची कसोटी पाहणार आहोत सातची कसोटी, परंतु ही सातची कसोटी आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत। एखाद्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकांची दुप्पट ही उरलेल्या संख्येमधून वजा केली असता येणाऱ्या वजाबाकीला जर सातने भाग जात असेल तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो। कोणतीही संख्या असेल त्यांच्या एकक स्थानाची आपण या ठिकाणी दुप्पट करायची आहे आणि ती दुप्पट राहिलेल्या इतर संख्येमधून वजा करायची आहे। येणाऱ्या वजाबाकीला जर सातने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सातने निशेष भाग जातो। आपण हे एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करू। समोर 847 ही एक संख्या आहे आणि या संख्येच्या एकक स्थानचा अंक हा 7 आहे। या 7 दुप्पट म्हणजेच 14 होणार आहे आणि ही राहिलेली संख्या 84 14 वजा केली असता वजाबाकी ही 70 येते आणि या 70 सातने निशेष भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला सातने निशेष भाग जातो। जर संख्या मोठी असेल तर आपण ही पद्धत वापरायची आहे। 2, 3, 1, 5, 4, 6 या संख्येतील अंकांना क्रमशः दिलेल्या संख्येतील अंकांनी गुणून आलेल्या बेरजेला सातने भाग केल्यास दिलेल्या संख्येला सातने निशेष भाग जातो। म्हणजेच एखादी संख्या दिलेली असेल अशा संख्येला जर 2, 3, 1, 5, 4, 6 या क्रमशः अंकांनी गुणले आणि गुणाकाराच्या बेरजेला जर सातने भाग केला तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो। आपण हे एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहू। या ठिकाणी मी एक संख्या घेतलेली आहे 313,236 या संख्येला क्रमशः अंकाने म्हणजेच 2, 3, 1, 5, 4, 6 या अंकांनी गुणायचे आहे आणि याचा गुणाकार 36, 12, 10, 3, 3, 6 असा येतो आणि याची बेरीज ही 70 येते आणि या 70 सातने निशेष भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला सातने निशेष भाग जातो। आपण पुढची कसोटी पाहणार आहोत म्हणजेच 8 कसोटी। संख्येतील शतक दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 निशेष भाग केल्यास त्या संख्येलाही 8 निशेष भाग जातो। म्हणजेच शतक दशक व एकक या तिन्ही अंक एकत्र करून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 8 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 निशेष भाग जातो। हे आपण आता एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करूयात। मी या ठिकाणी एक संख्या घेत आहे 627,616 या संख्येमध्ये शतक दशक व एकक या स्थानाचा जर आपण एकत्र विचार केला तर ही संख्या 616 तयार होते आणि या 616 जर आपण 8 भाग घालवला तर भागाकार हा 77 येतो। म्हणजेच या पूर्ण संख्येला 8 निशेष भाग जातो। आपण या ठिकाणी 9 कसोटी घेत आहोत। जेव्हा संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 9 निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही 9 निशेष भाग जातो। आता यामध्ये ज्याप्रमाणे 3 कसोटी आहे त्याचप्रमाणे ही 9 कसोटी आहे। म्हणजे जर अंकांची बेरीज केली तर त्या अंकाच्या बेरजेला जर 9 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 निशेष भाग जातो। आपण या ठिकाणी उदाहरणासाठी एक संख्या घेतलेली आहे 35,244 या संख्येतील अंकांची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत 4 + 4 + 2 + 3 + 5 म्हणजेच याची बेरीज 18 येते आणि या 18 9 भाग जातो, म्हणजेच या पूर्ण संख्येला 9 निशेष भाग जातो। चला याच्या पुढची कसोटी आहे 10। जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 0 असते तेव्हा त्या संख्येला 10 निशेष भाग जातो। म्हणजे संख्या कितीही अंकाची असली तर त्याच्या फक्त एकक स्थानाला जर 0 असेल तर त्या संख्येला 10 निशेष भाग जातो। हे आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहूयात। मी या ठिकाणी एक संख्या घेत आहे 876,450 संख्या जरी मोठी असली तरी याच्या एकक स्थानी हा 0 आहे, म्हणून या पूर्ण संख्येला 10 निशेष भाग जातो। याच्या पुढची कसोटी आहे 11 कसोटी।
या कसोटीमध्ये एखाद्या संख्येच्या एकामागून एक येणाऱ्या अंकातील फरक शून्य अथवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो, म्हणजेच एकानंतर एक येणाऱ्या संख्येची बेरीज करायची आणि त्या बेरजेची दोघांचीही पुन्हा वजाबाकी केली असता येणारी वजाबाकी ही शून्य असेल किंवा ती अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो। आपणास ही कसोटी उदाहरणाच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने समजून येईल। आपण या ठिकाणी एक उदाहरण घेत आहे, 534,622 यामधील मी एकामागून एक अंकांची बेरीज केलेली आहे, 5 + 4 + 2 = 11 आणि त्यानंतर आलेल्या एकामागून एक अंकांची बेरीज 3 + 6 + 2 = 11 यांची वजाबाकी केली असता वजाबाकी ही शून्य येते, म्हणून या पूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो। पुढची कसोटी आहे 12 ची कसोटी, ज्या संख्येला 3 व 4 ची कसोटी लागू होते त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो, म्हणजेच एक कोणतीही संख्या असेल त्या संख्येला जर 3 ची कसोटी व 4 ची कसोटी या दोन्ही कसोट्या जर एकाच संख्येला लागू होत असतील तर त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो। हेही आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊयात। मी या ठिकाणी एक संख्या घेत आहे, 30,624 या संख्येच्या अंकांची जर बेरीज केली तर ती 15 येते आणि या 15 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून या संख्येला 3 ची कसोटी लागू होते। व या ठिकाणी ही जर संख्या पाहिली तर याच्या एकक आणि दशकस्थानी 24 आहे, म्हणून या संख्येला 24 ला 4 ने भाग जातो, म्हणून याला 4 चीही कसोटी लागू होते। याला दोन्ही कसोट्या लागू झाल्यामुळे या पूर्ण संख्येला 12 ने निशेष भाग जातो। माझ्या इतर शैक्षणिक व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।